कळमनुरी शहरासह तालुक्यामध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला। केंद्राच्या कृषी कायदा विरोधात दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन सुरू आहे। या कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेला भारत बंद बळीराजाच्या स्मरणार्थ कळमनुरी तालुक्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। देशभरातून जनमत एकवटलेले दिसून येत असून हे काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी कडाक्याच्या थंडीचा विचार न करता दिल्ली हरियाणासह देशातील लाखो शेतकरी गेल्या 12 दिवसापासून दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन छेडत आहेत। सरकारशी चर्चा करून कोणतीही गोष्ट ही निष्पन्न होत नाहीये, त्यामुळे भारत बंदची हाक देण्यात आली होती। या हाकेमुळे कळमनुरी शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून या बंदाला पाठिंबा दर्शवला। दिवसभर एसटी सेवा ही बंद होती। शहरात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मोटरसायकल रॅली काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी आमदार संतोष बांगर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य दिलीप देसाई, बाळासाहेब मगर, फकीरराव मुंडे, बंडू पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, विधानसभा अध्यक्ष डॉ वसंतराव पतंगे, धनंजय पाटील यासह महाविकास आघाडीतले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच वकील संघाच्या मार्फत देखील याप्रसंगी निवेदन देण्यात आलं। संभाजी ब्रिगेडच्या वतीने देखील या भारत बंदला पाठिंबा दर्शवत एक निवेदन देण्यात आलं। प्रतिनिधी संजय शितळे, न्यूज टुडे 24, कळमनोरी। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।